आरक्षण के मुद्दे पर आज समन्वय समिति की सभा आयोजित की गई है, जिसकी जानकारी देते हुए मंत्री शंभुराज देसाई ने बताया कि मराठाओं के कुनबी पंजीकरण की संपूर्ण जानकारी आज की सभा में उजागर होगी। साथ ही साथ जानकारी देते हुए उन्होंने कहा कि कुनबी पंजीकरण की खोज के लिए सरकार ने विभागीय एवं प्रांत स्तरीय अधिकारी नियुक्त किए हैं। इस समय मंत्री छगन भुजबल के संशय पर प्रतिक्रिया देते हुए देसाई ने कहा कि भुजबल कैबिनेट के मंत्री हैं, यदि उन्हें कुनबी पंजीकरण पर संशय है तो वह संबंधित संभागों के जिलाधिकारियों से इस बात की खोजबीन कर सकते हैं। आजच्या बैठकीमध्ये सर्व ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आजच्या बैठकीमध्ये समोर येईल, परंतु मी आपल्याला सांगतो सर्व तहसील कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत कार्यालय, इथं आपण जेव्हा माननीय जारंगे पाटील साहेबांना आश्वासन दिलं त्या दिवशीपासून आपण स्वतंत्र कक्ष स्थापन केलेले आहेत, स्वतंत्र अधिकारी प्रत्येक ठिकाणी नेमलेले आहेत, रात्री उशीरपर्यंत बसून ते अधिकारी सगळ्या नोंदी तपासत आहेत, त्यामुळे जिथं जिथं पुरावे आढळलेले आहेत, जिथं जिथं थेट वारसांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्या बाबतीतलं रेकॉर्ड त्या त्या तहसील कार्यालयामध्ये तयार केलेलं आहे, त्यामुळं याही बाबतीत म्हणजे अजून सुद्धा जर याला थोडीशी मुदत वाढ द्यावी लागली, काही लोकांच्या नोंदी तपासायच्या राहिल्या असतील तर ते सुद्धा काम चालू ठेवलं जाईल। हे बघा, असं सगळ्यांवर संशय व्यक्त करणं योग्य नाही। माननीय भुजबळ साहेब राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री आहेत, एखाद्या गावातला, एखाद्या तहसीलमधला, एखाद्या जिल्ह्यातला, एखाद्या रेव्हेन्यू डिव्हिजनमधला जर त्यांना असा काही संशय आला की इथं बोगस नोंदी सापडत आहेत तर ते राज्याचे मंत्री आहेत, ते केव्हाही तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला विचारू शकतात की या या बाबतीत माझ्याकडे तक्रार आलेली आहे, याची सनिशा करा, याची फेर चौकशी करा। त्यामुळं त्यांना नुकसत आता जास्त नोंदी सापडल्या म्हणजे बोगस आहेत। जर दुर्दैवानं याच्या पूर्वी त्या नोंदी शोधल्या गेल्या नसतील, त्या नोंदी बारकाईनं तपासल्या गेल्या नसतील आणि त्या आता तपासात पुढे येत असतील तर ही सरकारी दप्तर कोणी बदलत नाही ना। आपण बघताय आता बऱ्याच वेळा आपण टीव्हीवरती दाखवता की किती जीर्ण कागदपत्र आहेत, किती जुनी कागदपत्र आहेत। मग आज जर एखादा समाज त्या नोंदी सापडल्या नाहीत म्हणून वंचित राहत असेल तर त्या नोंदी सापडवणं, त्या नोंदी शोधणं, त्याची ऑथेंटिसिटी तपासणं ही सरकारची जबाबदारी आहे, सरकार ते काम करतंय। याच्यावर भुजबळ साहेबांना जर हरकत असेल किंवा त्यांना शंका असेल तर त्या त्या तहसील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सांगावं, मला या विभागामध्ये, या गावामध्ये, या डिव्हिजनमध्ये मला थोडंसं याच्यामध्ये शंका आहे, जरूर त्यांची शंका जर तथ्य असेल तर आम्ही तपासून घेऊ। माझं हेच म्हणणं आहे, माननीय भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही इतर कोणी मंत्री असू, आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची याच्यासाठी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची याच्यासाठी सांघिक प्रयत्न सुरू आहेत। आता एखादा प्रश्न, एवढा मोठा प्रश्न हा सुटण्याच्या मार्गावर असताना आमच्यासारख्या मंत्र्यांनी, मग कुणी असेल, मी असेल किंवा भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणी मंत्री असतील, एखादं वक्तव्य करून सुटत आलेला प्रश्न चिघळवणं आणि त्याच्यामध्ये आणि काहीतरी वादविवाद निर्माण करणं हे योग्य नाही। सामंजस्याची भूमिका सगळ्यांनीच घेतली पाहिजे, सर्व धर्मातले, सर्व जातीतले लोक याच्यासाठी एकत्र आहेत, त्यामुळं मराठा आणि ओबीसी किंवा मराठा आणि इतर सर्व असा काही वाद निर्माण करणं गरजेचं नाही। सामंजस्यानं या सगळ्या बाबतीतला समतोल राखण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे। ओके, धन्यवाद। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट।